शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळं स्वप्नील लोणकरला आपला जीव गमवावा लागला, तरी सुद्धा या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली। आता तर वेगवेगळ्या 20 विभागामध्ये जवळपास 11,351 पदं रिक्त असताना लोकसेवा आयोगाकडे फक्त 4,264 रिक्त पदाची भरती करावी अशी मागणी सरकारच्या वतीनं केलेली आहे। याच्यापेक्षा कर कोविडच्या काळामध्ये या राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या श्रेणीतील 2,500 पदं रिक्त होती, तरीसुद्धा माननीय अमितजी देशमुख यांनी कोणतीही पदभरतीची मागणी सरकारकडे केली नाही। हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे। प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही, मग हे फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळतायत का? स्वतःची मुलं आमदार खासदार करण्यासाठी प्रस्थापितांच्याकडे रिक्त जागा आहेत, परंतु बहुजन समाजातील मुलांनी यांच्याच सतरंजा उचलाव्यात अशी यांची मानसिकता झालेली आहे।